खिल्लारी आय केअर चष्मेवाले आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर दिनांक 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान. या अंतर्गत नेत्र तपासणी, दंत तपासणी आणि त्वचा तपासणी. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क 024 25 22 34 521 अथवा 89 56 333 888. आमचा पत्ता शॉप नंबर 1, जोशी प्लाझा इमारत, संगमनेर ST बस स्टँड बाजूला. पाथर्डी शहरामधील नवी पेठ या ठिकाणी आराध्या साडी नवीन दालनामध्ये स्थलांतरित झाली आहे. या नूतन वास्तूचं उद्घाटन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल गर्जे, खरेदी विक्री संघाचे संचालक शरद रोडी, नगरसेवक अनिल बोरुडे, अशोक मंत्री, सुभाष रोडी, रमन भंडारी, नगरसेविका मंगल कोकाटे, दीपाली बंग, संगीता गटानी, भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा काशीबाई गोल्हार, मनीषा घुले, माजी नगरसेविका सुरेखा गोरे, खरेदी विक्री संघाच्या संचालिका सिंधुताई साठे, सविता मुळे, सुलभा बोरुडे, सुनीता उद्बत्ते आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी आपल्या भावना व्यक्त करून आराध्या साडी दालनाला शुभेच्छा दिल्या. असं अतिशय कष्टातून हे दालन उभं होत आहे आणि कुठलाही बिझनेस असेल, व्यवसाय असेल, तर विनयशीलता, तत्पर सेवा आणि काळानुरूप बदलण्याची तयारी या गोष्टी जर असेल तर व्यवसायात यश हे नक्कीच मिळतं असं मला तरी वाटतं. कारण की नवीन नवीन आज साडी असेल, म्हणजे खास करून तर महिलांच्या क्षेत्रामध्ये दागिने असतील किंवा साडी असेल किंवा काय, त्याच्यामध्ये खूप झपाट्याने बदल होतात आणि महिलांची खरेदींची पण पद्धत बऱ्यापैकी असते, हौस असते. कारण या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, आपल्या व्यवसायात वेळोवेळी बदल करत गेला तर निश्चित आपलं यश आपल्याला मिळणार. मी माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने आपल्याला या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देतो. जिद्द आणि कष्ट केल्यास मनुष्य कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहत नाही. ग्राहकांचा विश्वास संपादित केल्यास त्या व्यवसायामध्ये नक्की भरभराटी मिळते असं यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी म्हटलंय. आज फक्त आपल्या पाथर्डीतच नाही पण पुण्या मुंबई सारख्या शहरामध्येही महिला भगिनी त्यांना कुठल्याही एखाद्या दुकानात व्यवसाय सुरू करण्याची गरज नाही. आज बघतोय की अनेक महिला भगिनी या ठिकाणी घरगुती स्वरूपात साड्यांचा, बेडशीटचा किंवा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करतात आणि हळूहळू ही सुरुवात केल्यानंतर म्हणजे असं काही नाही की व्यवसाय जर करायचा असेल तर आपल्याला एक जिद्द लागते, कष्ट करायची हे लागते. सुरुवातच आपली अशी नाही की आपण दुकानच काढलं पाहिजे, तिथं नोकर वर्ग पाहिजे, AC पाहिजे, पण सुरुवात जर केली, एक विश्वास गेला तर या ठिकाणी मनात विश्वास निर्माण झाल्यावर त्या व्यवसायामध्ये या ठिकाणी यश मिळतं. आज अनेक महिला भगिनी अशा आहेत की घरगुती स्वरूपात केलेल्या व्यवसायाला अतिशय जिद्दीने, कष्टाने त्यांनी मोठ्या व्यवसायात रूपांतर झालेल्याचे अनुभव आणि आपण बघतोय समाजामध्ये की घरगुती स्वरूपात केलेला कुठलाही तो व्यवसाय असेल, महिला भगिनी त्यामध्ये अतिशय जीव ओतून, अतिशय कष्टाने आणि प्रामाणिकपणे त्यात ती काम करते आणि निश्चितच चांगलं यश या ठिकाणी तिला मिळतंय. परंतु एक विश्वासाने त्या ठिकाणी क्वालिटीचं दिल्यानंतर ज्या दुकानाची आवश्यकता नसताना सुद्धा ती महिला भगिनी अतिशय जिद्दीने या ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरात त्यांनी जो ग्राहक मिळवलेला आहे तो टिकवलेला, एक विश्वास त्यांच्यामध्ये या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आज या आराध्य सारीच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारचं यश अर्चनाई आणि रोडी कुटुंबियाला या ठिकाणी मिळेल. अमोलने सांगितल्याप्रमाणे आज निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ग्राहकांमध्ये चांगला विश्वास निर्माण त्यांनी केलेला आहे. पण भव्य दिव्य असं वास्तू भविष्यात त्या ठिकाणी निर्माण होईल, 2 मजले 3 मजले. कालांतराने आज महिला भगिनीची गरज होती पण पुढे बसते बिसते सुद्धा या वास्तूमध्ये होतील अशी प्रकारची अपेक्षा आणि शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अर्चना त्यांना देते. आमच्या कुटुंबियांच्या वतीने शुभेच्छा करते, तुमचा व्यवसाय या ठिकाणी उत्तरोत्तर प्रगती करत जाऊ, चांगल्या प्रकारचं यश या ठिकाणी मिळावं आणि ग्राहकांमध्ये एक चांगलं समाधान, विश्वास आपल्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होईल. आणि हे महिला भगिनीची जी गरज आज नगरमध्ये जावं लागायचं, पुण्यामध्ये जावं लागायचं, ती गरज आज आपल्या या वास्तूच्या रूपाने या ठिकाणी त्यांची निर्माण झालेली आहे, ती आपण पूर्ण कराल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. आराध्या साडीमध्ये तरुणी आणि महिलांसाठी साडी, कुर्ती, जीन्स, टॉप, ड्रेस, ड्रेस मटेरियल, अंडर गारमेंट, 1 ग्रॅम ज्वेलरी, फॅन्सी पर्स, गाऊन, होजिअरी, सौंदर्य प्रसाधनं, तसेच नवनवीन व्हरायटीच्या महिलांसाठीच्या सर्व कपड्यांची आणि फॅन्सी वस्तूंची खरेदी अगदी माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आलेल्या मान्यवरांचं स्वागत आराध्या साडीच्या संचालिका अर्चना रोडी आणि सचिन रोडी यांनी केलं. अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.